नागपुरात 30 जुलै शनिवारला कल्याणी फॅमिली हॉल येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमात कृष्णा खोपडे उपस्थित होते. यावेळी अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते, तर विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र तसेच ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवस आम्ही दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करूनच आम्ही करत होतो, परंतु या 2 वर्षांमध्ये या कोरोनाच्या संकट काळामध्ये हे कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो नाही आणि पुन्हा या वर्षी आम्ही फडणवीस साहेबांचा सत्कार आपल्या पूर्व नागपूर संपूर्ण नागपूर शहरामध्ये हा प्रोग्राम सुरू आहे आणि पूर्व नागपूरमध्ये लगभग 25-26 ठिकाणी गुणवंत विद्यार्थी जे मॅरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार या माध्यमातून आम्ही या ठिकाणी घेतो. आज आपल्या या भागामध्ये सकाळपासून बूस्टर डोजचा बी कार्यक्रम विनोद बांगडे युवा आपल्या OBC समाजाचे जे आपले अध्यक्ष पूर्व नागपूरचे आहे विनोद बांगडे यांनी या ठिकाणी सकाळी बूस्टर डोजचा कार्यक्रम घेतला. त्याच्यामध्ये बी 150 वर्त नागरिकांनी भाग घेतला. देवेंद्र फडणवीस जी का बर्थडे तो था वो 22 तारीख को था, 22 जुलाई को, और हम लोगों ने एक प्रण लिया था कि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पूर्व नागपुर का अध्यक्ष के नाते कि जो देवेंद्र फडणवीस साहब जो अभी लाडले उपमुख्यमंत्री महाराष्ट्र के बने हैं, उन्होंने जो ओबीसी के हक की बात के लिए जो राजकीय आरक्षण जो खत्म हो गया था, वो राजकीय आरक्षण जैसे ही महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी प्लस शिंदे गुट की जो सरकार बनी है, वो सरकार को मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. पहली बात